अशा पद्धतीने दोनही पुत्रांचा सांभाळ करायला आत्मदेवाने सुरुवात केली. दोनही पुत्रांचा लहान मणी खूप सुंदर पद्धतीने सांभाळ केला, परंतु अभिमंत्रित केलेला महात्माजींचा जो प्रसाद स्वरूप झालेला पुत्र होता गोकर्ण, तो खूप सात्विक स्वभावाचा होता, परंतु कपटाने आणि खोटेपणाने झालेला जो पुत्र होता धुंदुकारी, तो मात्र विचित्र स्वभावाचा निघाला. इतका क्रूर स्वभावाचा होता की कधी कधी खेळताना सुद्धा तो त्याच्यापेक्षा लहान असणाऱ्या मुलांना प्रताडित करत होता, त्यांना कधी विहिरीत ढकलून देत होता, का खूप पद्धतीने त्यांना तो मारहाण करायचा, प्रताडित करायचा. असंच करता 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 धुंदुकारी आणि गोकर्ण मोठे झाले, आणि मोठे झाल्यानंतर धुंदुकारी आपल्या स्वभावा लहानपणीच्या स्वभावापेक्षा सुद्धा अत्याधिक क्रूर क्रूरच होत गेला. आणि अशाच क्रौर अवस्थेमध्ये धुंदुकारी 5 वेश्यांच्या नादी लागला, आणि त्या 5ही वेश्यांना वेश्यांच्या मागे लागून धुंदुकारीने आपली सगळी आपल्या वडिलांची सगळी संपत्ती नष्ट केली. एवढंच नाही तर तो संपत्तीसाठी धनाच्या अपेक्षेने आपल्या मात्यापित्यांना सुद्धा मारहाण करू लागला. एवढं सगळं केल्यानंतर शेवटी ती धुंदुरी कंटाळली, आणि तिने ज्या ती धुंदुली कंटाळली, तिने आपल्या पतिराजांकडे बोलले की पुत्राची काय आवश्यकता होती, असा पुत्र निपजला त्यापेक्षा पुत्र नस आपण निसंतान होतो ते फार चांगलं होतं. अशाच चिंताग्रस्त अवस्थेमध्ये आत्मदेव आपल्या अंगणामध्ये बसलेला आहे. गोकर्णजी तिकडे येतात आणि गोकर्ण म्हणतात की पिताश्री काय झालं. त्यावेळी आत्मदेव म्हणू लागले, पुत्राच्या अपेक्षेने मी हा जो आततायीपणा केला, पुत्राच्या अपेक्षेने त्या मोहामध्ये मी इतका आंधळा झालो की मला माझ्या कल्याणाचा मार्ग महात्मा सांगत होते, परंतु त्यावेळी मला कळालंच नाही. त्या महात्मांनी सांगितलं होतं तुला संततीपासून सुख नाही, परंतु त्यांचं न ऐकताना मी माझाच हट्ट पूर्ण केला, आणि आज त्याची फलश्रुती मला मिळते. आज हा पुत्र इतका क्रूर आहे, आणि याचे हे सगळे कर्म बघत असताना मला हे कर्म पाहावत नाही. त्यावेळी गोकर्ण आपल्या पित्याला उपदेश करतात, आणि आपल्या पित्याला उपदेश करताना गोकर्णजी म्हणतात, thank you.
सहकर्णजी आपल्या पित्याला उपदेश करतात की आपण एक जीवात्मा आहोत आणि आजपर्यंत आपण कधी ईश्वराचं ध्यान करत त्याला प्राप्त करण्यासाठी कधी प्रयत्न केला, कारण एक दिवस हे मैदान असंच सोडून जावं लागेल. बालपण आपलं खेळण्यामध्ये व्यतीत झालं, तरुण झालो आपण आपला वेळ वाया घालवला आणि वृद्ध झाल्यानंतर ईश्वराचं ध्यान करायला आपल्याला वेळ कसा मिळेल, कारण ईश्वराचं ध्यान करण्याची विधीच प्राप्त होणार नाही. त्यामुळे आत्ता तरी वेळ आहे, त्यामुळे आता तरी जागे व्हा आणि कोण कोणाचा पुत्र हा मोह त्याग, या मोहाचा त्याग करा, या अशा पुत्राचा त्याग करा, नवे नवे माझा सुद्धा त्याग करा आणि पिताश्री आपल्या आत्म्याचं आपलं उत्थान करण्यासाठी तुम्ही या गृहाचा त्याग करून जा आणि ईश्वराचा ईश्वराच्या प्राप्तीचा मार्ग क्रमण करा, ईश्वराची प्राप्ती करून घ्या आणि अशा पद्धतीने आपल्या पुत्राचा उपदेश प्राप्त करून आत्मदेव जंगलामध्ये निघून जातात. म्हणतात तिथे सुद्धा खूप अनुष्ठान करून ईश्वराला अनुष्ठान केले आणि योग्य वेळ आल्यानंतर आत्मदेवच्या जीवनामध्ये सुद्धा एका महात्म्यांचं पदार्पण होतं आणि तिथे ईश्वराची प्राप्ती करून आत्मदेव आपला देहत्याग करतात. इकडे दुंदुनी मात्र आपल्या पुत्राच्या अत्याचाराने प्रताडित होत आहे आणि असं हे सगळं पाहिल्यानंतर तिला सुद्धा असह्य झालं आणि म्हणून तिने आपल्याच घराच्या मागे असणारी एक विहीर होती त्याच्यामध्ये तिने सुद्धा जीव दिला, तिने सुद्धा आत्महत्या केली. एवढं सगळं केल्यानंतर आता गौकर्णजींना हे सात्विक वृत्तीचे होते, महान असे आत्मा होते, त्यामुळे गौकर्णाला हे सगळं पाहावलं नाही. ते सुद्धा तीर्थयात्रेला निघून गेले. इकडे धुंदुकारीसाठी रान मोकळं झालं. धुंदुकारी त्या पाचही वेश्यांना आता घरात घेऊन आला आणि त्या पाचही वेश्यांच्या आहारी धुंदुकारी इतका अंध झाला होता, इतका आहारी गेला. त्या पाचही वेश्याने मात्र विचार केला, त्याच्याकडे जी मागणी करत होत्या धुंदुकारी ती मागणी पूर्ण करण्यासाठी काहीही करत होता. ज्यावेळी त्याने धनाची अपेक्षा केली, काही दागिन्यांची अपेक्षा केली, त्यावेळी धुंदुकारीनी राजग्रहामध्ये चोरी केली, आपल्या राजदरबारामध्ये चोरी केली आणि तिथून ज्यावेळी ते धन आणून त्या पाच वेश्यांना दिल्यानंतर त्या पाच वेश्यांनी विचार केला की याने राजाच्या घरी चोरी केलेली आहे, अर्थातच राजा कधीतरी पकडेल, याला पकडलं तर आपण सुद्धा पकडले जाऊ. त्यामुळे त्यांनी धुंदुकारीला काय केलं, त्याने धुंदुकारीच्या आजच रात्री आपण याला मारून टाकू अशा हेतूने त्याला रात्रीच झोपेमध्ये त्याचा श्वास दाबण्याचा प्रयत्न केला. एवढं करून सुद्धा तो मरत नाही, त्याचा गळा आवळून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. किती केला धुंदुकारी मरत नाहीये हे पाहिल्यानंतर त्याच्या एका वेश्याने चुलीमधील जळते निखारे त्याच्या तोंडात ठेवले आणि अशा पद्धतीने तडतडून धुंदुकारीचा प्राण निघून गेला. धुंदुकारी मृत्यूला प्राप्त झाला, परंतु केलेले वाईट कर्म होते. त्या वेश्याने ते सगळं धन एकवटलं आणि त्या वेश्या आपापल्या मार्गाला निघून गेल्या. इकडे धुंदुकारीचा अशा पद्धतीने दुःखद असा प्राण धुंदुकारीचा निघून गेला, परंतु केलेले वाईट कर्म होते त्याची फलश्रुती म्हणून धुंदुकारीला पुढचा जन्म मिळतो प्रेतयोनीचा. प्रेतयोनी प्राप्त झाली आणि त्यानंतर तीर्थयात्रा. इकडे गोकर्ण जो तीर्थयात्रेला गेलेला आहे त्याला आपल्या भावाच्या मृत्यूची वार्ता कळते. तो त्याच्यासाठी गया काशी अनेकानेक तीर्थक्षेत्र जिथे जिथे झाले तिथे तिथे त्याने त्याच्या भावाचे श्राद्ध केले, परंतु एवढं सगळं करून सुद्धा भावाला मुक्ती काही मिळाली नाही. गोकर्ण आपल्या घरी तीर्थयात्रा करून परत आले होते आणि परत आल्यानंतर रात्रीच्या वेळी गोकर्ण विश्राम करत असताना एक चित्र विचित्र आकृती आणि चित्र विचित्र आवाज गोकर्णजींच्या कानावर पडले आणि हे आवाज
शरीर ही खरी तुंगभद्रा आहे आणि इथे वास करतोय
आत्मदैव नावाचा ब्राह्मण जो विचित्र विचित्र अभिलाषपोटी विचित्र वेगवेगळ्या इच्छा आकांक्षाने इतका ग्रस्त झालेला आहे, मोहामध्ये मोहपाशामध्ये अडकलेला आहे आणि आपल्या अज्ञानाला सत्यता मानून त्या अज्ञानामध्येच मग्न होण्याचा प्रयत्न आत्मदैव करतोय. परंतु योग्य वेळ आल्यानंतर महात्मा काय होते, ईश्वराचा प्रसाद होते, आत्म्याचं कल्याण होणार होतं. परंतु आत्म्याचं कल्याण आत्मदेवने न करता महात्म्यांचं ज्ञानरूपी ते दान धुडकावलं आणि ते दिलं गाईला. परंतु ते गाईच्या त्या पुत्राच्या स्वरूपात का होईना ते ज्ञान पुन्हा आत्मदेवाला प्राप्त झालं. परंतु त्यासाठी दुःखाचा यातना भोगाव्या लागल्या आणि त्यानंतर कुठेतरी बुद्धी ठिकाण्यावर आली. आणि आत्मा जसा आत्मदेव आहे तशीच बुद्धीचं प्रतीक आहे धुंदुली. तर्क आणि कुतर्क कोण करतो? धुंदुलीचा स्वभाव जो तर्क कुतर्क करण्याचा आहे ना, तुमच्या समोर मी इथे चपचपणारं जर पित्तळ ठेवलं आणि इथे सांगितलं हे काय आहे ओळखून दाखवा, काही जण म्हणतील सोनं आहे, काही जण म्हणतील पित्तळ आहे, तर्क कुतर्क तुमचे चालू राहणार. हे तर्क कुतर्क करणं म्हणजे बुद्धी आहे आणि धुंदुली म्हणजे आपल्या बुद्धीचं प्रतीक आहे. मनुष्याला कधी वर उचलायचं आणि कधी आपटायचं याचं काम कोण करतं? बुद्धी विचारांचं जाळं निर्माण करते आणि त्या विचाराने मनुष्य इतका त्रस्त होतो की काही जर विचार श्रेष्ठ असतील, तर्क श्रेष्ठ असतील तर कल्याण होतं. परंतु तर्क जर कुतर्क असतील तर कल्याण न होता आपली बुद्धीच आपल्या विनाशाचं कारण ठरते. बुद्धी स्वतःचा नाश करते कारण कालांतराने मग ती बुद्धीच आपला साथ सोडून देते, ती बुद्धी लोप पावते. धुंदुकारी त्याच पद्धतीचा आणि धुंदुकारी म्हणतात धुंदुकारी सुद्धा आपल्या या मनुष्य जन्माचं प्रतीक आहे. जर धुंदुकारी पाच वेश्यांच्या आहारी गेला होता, मग ते पाच वेश्या म्हणजे काय? तर त्या पाच वेश्या म्हणजे पाच विषय, शब्द रूप रस गंध आहेत ना, या पाच विषयांच्या आहारी धुंदुकारी गेला होता असं म्हणतात. आदि गुरु शंकराचार्यजी खूप सुंदर सांगतात, शब्दादिभिः पंचभिरेव पंच पंचत्व मापू स्वगुणेन बद्धा कुरंग मातंग पतंग बीन भृंगाहा नर पंचभिरंचितः किम. अर्थात शब्दादिभिः पंचभिरेव पंच जे पाच विषय आहेत ना, या पाचही विषयामध्ये मनुष्य जर अडकून पडला तर किती घातक आहे हे लक्षात घेण्यासारखं आहे. हे पाच विषय जर तुम्ही पाहिलं, हरिणाला ऐकण्याची क्षमता कमालीची असते, हरणाची शिकार कशी होते, आवाज एकीकडून काढला जातो आणि दुसरीकडून बाण मारला जातो. अर्थात हरिण शब्द या गुणामध्ये या विषयामध्ये इतका आसक्त आहे की छोटासा छोटा आवाज सुद्धा हरिण प्रचंड वेगाने हरिण पटकन तो आवाज ओळखतो आणि त्या दिशेने विरुद्ध दिशेने पलायन करतो, परंतु त्या दिशेने बाण येतो. अर्थात त्याची त्या विषयामधली आसक्तीच त्याचा घात करते. मातंग कुरंग म्हणजे हरिण, मातंग म्हणजे हत्ती. हत्ती स्पर्श या विषयामध्ये इतका आसक्त आहे की कधी कधी कोणता स्पर्श होईल त्या स्पर्शासाठी कधी कधी जलक्रीडा करतो आणि तिथे ग्राह येऊन पाय पकडतो, तिथे हत्तीचा मृत्यू होतो. किंवा कधी कधी स्पर्श चांगला होईल या हेतूने हत्ती इतका आसक्त होतो आणि तेच त्याच्या बंधनाचं किंवा तेच त्याच्या मृत्यूचं कारण ठरतं. कुरंग मातंग पतंग, पतंग म्हणजे फुलपाखरू किंवा हे जे छोटे छोटे पाखरू जे अग्नीकडे ते रूप या विषयामध्ये आसक्त आहे. आदिगुरु शंकराचार्य किती स्पष्ट शब्दामध्ये सांगतात, रूप या एका विषयामध्ये पतंग आसक्त असतो. काय करतो? ते दिव्याचं ते ज्योतीचं रूप पाहायला जातो, इतका आसक्त होतं की त्या ज्योतीला मिठी मारण्याचा प्रयत्न करतो, जळून भस्म
विश्वासात होतो त्याची ही आसक्ती त्याच्या मृत्यूचं कारण बनते. मीन मासा रस या विषयामध्ये इतका आसक्त आहे, काहीतरी वेगळा रस पेणार याच हेतूने मासा गळाला अडकतो आणि मृत्यूला प्राप्त होतो. त्याची या विषयातली आसक्तीच त्याच्या मृत्यूचं कारण बनते. किंवा पाण्याच्या रसाला आपलं इतकं जीवन मानलंय की पाण्याच्या बाहेर आला रे आला की मासा मृत्यूमुखी पडतो, म्हणजे त्याची या विषयातली आसक्ती त्याच्या मृत्यूचं कारण आहे. भृंगा गंध या विषयामध्ये आसक्त आहे, इतका आसक्त आहे की ज्यावेळी भृंगा ते गंध शोषण्यासाठी ज्यावेळी एखाद्या फुलावर बसतो इतका होतो, इतका त्यात रममाण होतो, इतका आसक्त होतो, पाकळ्या मिठात भृंगा त्याच्यामध्ये अडकून पडलेला असतो की त्या विषयातली आसक्ती त्याच्या मृत्यूचं कारण बनते. कधी कधी मिटलेले फुलं जर पाहिलं तर त्याच्यात कितीतरी असे भृंग तुम्हाला सापडतील जे मृत्यूमुखी पडले. त्यांची त्या त्या एका विषयामधली आसक्ती त्यांच्या मृत्यूचं कारण बनते. आणि गुरु शंकराचार्यजी सांगतात हे सर्व जीव केवळ एका विषयामध्येच आसक्त आहे आणि त्यांची ती आसक्ती मृत्यूला प्राप्त आहे, परंतु मनुष्य तर पाचही विषयामध्ये आसक्त आहे, मग कसा वाचणार. विषयाचे स्वभावाच्या विपरीत जाऊन स्थित केलं एकाच ठिकाणी
त्या वेळूच्या सगळ्यात खालच्या गाठीमध्ये जाऊन स्वतःला स्थित केलं आणि तन्मयतेने चित्त एकाग्र करून ती गाथा ऐकली आणि त्यानंतरच त्याला मुक्ती प्राप्त झाली. म्हणून या गाथेच्या मागे हाच एक गुढ संदेश आहे की आपल्या स्वभावाच्या आपलं मन हे धुंधुकारीची प्रेत योनी आपल्या मनाचं प्रतीक आहे. आपलं मन हे इतकं चंचल आहे की आपण जर मी तुम्हाला म्हटलं चला आपण वृंदावनला जाऊ, चला आपण आग्र्याला जाऊ, तर तुमच्या डोळ्यासमोर लगेच ताजमहल आला की नाही सांगा फक्त, आला की नाही. इतकं चंचल आपलं मन आहे. आपलं मन आपल्या चंचल मनाच्या स्वभावाच्या विपरीत जाऊन त्याला एकाग्र ईश्वराच्या गाथेमध्ये एकाग्र करून तन्मयतेने गाथा श्रवण करणं, त्यानुसार आचरण करणं आणि त्यानंतरच आपल्याला मुक्तीचे द्वार आपल्यासाठी खोलतील. ईश्वराचे पार्षदच काय तर स्वतः ईश्वर सुद्धा आपल्याला त्यांच्या स्वधामाला घेऊन जायला येतील. हा विश्वास दृढ ठेवूनच ही गाथा आपण यापुढे ऐकायची आहे. एवढीच तुमच्यासमोर प्रार्थना ठेवते आणि आज माझ्या वाणीला विराम देते. झोपा आल्या का? आणि झोप आली ना तरी सुद्धा फायद्याचंच आहे ना. उद्या कोणी बोलणार नाही, ग्रंथ आउटडेटेड आहे. जिथे तुम्हाला बाकीच्या ठिकाणी झोप लागत नाही रात्रभर तुम्हाला गाथेमध्ये, इकडे आल्यानंतर झोप लागते ना शांतपणे? लागते ना? लोकांना झोप लागत नाही म्हणून आपण डॉक्टरकडे जातो आणि काय बोलतो, झोपच लागत नाही रात्रभर मला गोळ्या द्या. येते की नाही? मग कधीला येऊन बसा, चार पाच जांभया द्या, काही हरकत नाही. आहे की नाही? मग आता एक छोटीशी गोष्ट सांगते. सनकादी मुनींनी नारद जी आदी सर्व ऋषींना ही गाथा ऐकवली होती, किंवा सूत महोदय शौनकादींना गाथा ऐकवणी गाथा ऐकवणार आहे. या सगळ्यांमध्ये वक्तानंतर येतो श्रोते. आधी रामचंद्र भगवान की, श्री कृष्ण बंदे.